समाज जो आहे तो थोडा संतापलेला आहे. सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे त्या व्हायरल होत आहेत. ते नाही मला माहिती, समाजाची भावना आहे काय, ते त्यांचा अधिकार आहे. समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असेल, त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय, आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही, याची गरज काय. मी म्हणतो वय त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला, आपल्याला लग्नाला यावा. ते काय वावरात ना हाणाली येत नाही खबर आपल्या, नाऊत हाणाली येत नाही ना, 100 रुपयाचा बाजार घेऊन देत नाही, ह्यो कामाचा काय नेमके आपल्या. उलट त्याच्या अंगावर जे पांढरे कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे. हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते. ध्यानात ठेव, हवा आणखी नाही येऊ देऊ नको, माग उळून बघ थोडा विचार कर. ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेलं नाही आणखीन. हा पाटील साहेब, घटनातज्ञ उल्हास बापट एका मुलाखतीमध्ये काल म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते 50% वर जात आहे त्यामुळे ते टिकत नाही, आणि आधीचे सुद्धा त्यांनी नियम सांगितलेले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने ओबीसीमधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा, ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिनलची अट घातली जाऊ शकते, जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकीच्यांना ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही. तुमचं काय मत आहे? सरांचं बरोबर आहे की ते 50% वर जात आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे, कशी होणार आहे, भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आलाय का नाही, तिचा अभ्यास झालाय का नाही, ती दाखल केली का नाही, कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही, त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत. ते सगळे केलेत, परिस्थिती कशी दाखवली, न्यायालयाला कसं सांगणार, सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरल्यात का, नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही. पण जाऊन मला त्याला फड्यात पडायचंच नाही, ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लोक. ते दोन गती घाला पाहिजे आणि ते 100 दीडशे जण आहेत ते आवडायला पाहिजे. इकडे करोडोला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळे स्वैराची अंमलबजावणी पाहिजे. पाटील, आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी, महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो अल्बा महाराष्ट्र जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतंय. टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत, टप्प्याशिवाय करीत नाही. पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढचे टप्पे तयार राहून जातात आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते. पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, फक्त समाजाला दिशा द्यावी, कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर नाही लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं यासाठी काय? समाजाची भावना बरोबर आहे, परंतु मी तरी कोणासाठी करतो? समाजासाठीच करतोय. जीव डावावर लावतोय तुम्ही म्हणता तसं, माझ्या समाजासाठीच लावतोय मी, कुठं स्वस्वार्थासाठी लावतोय. आज सगळं ढकलून दिलंय मी, संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलंय बाजूला. मी काय कमी करतोय समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठीच, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच, परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा. म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आले होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचं सांगितलं मी त्यांना. ठीक आहे, सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून, कारण मी कायद्याचा आदर करतो. चला धन्यवाद. पंच60% राज्यात आम्ही आहेत आणि निवडणूक घेऊन काय करी करीन काय? आम्हीच 5-7 कोटी इथं, निवडणूक घेऊन करीन काय? ते घेणारच नाही, कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ, मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शाह साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा, मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडे चालले तर आकडा गुन्हा हे करते ते प्लसावर लय जोर आहे. इतके आले पाहिजे या बारीना, इकडं मराठ्याच्या मुंडक्यावर पाय देईन तितके आले पाहिजे. तुला गप्पात अशा ठोकी देत, आकड्यावर आकडे जोडी देत. निवडणुका नाही होणार तेच घेणार नाही, आम्ही कुठं म्हणतो नाही होणार तेच घेणार नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय, आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करून करणारच नाहीत ना आम्ही. एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज, आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही
त्या दिवशी सांगितलं ना, जरी रस्ता रोका केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच येईल ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच येईल, कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमुठपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतरला की नाही आटत माग. आता पहिली म्हणच ही मराठी एक होत नाहीत, आणि एकदा जर झाले तर ते पुरोही युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत, टिळाच लावून येतात कपाळाला अशी.